अहमदनगर मध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळल्यामुळे त्या दृष्टीने प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या. आता या रुग्णाच्या संपर्कातील 8 अशा एकूण 16 जणांच्या थुंकीचे आणि रक्ताचे नमुने प्रशासनाने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे म्हणजेच NIV तपासणीसाठी पाठवले आहेत. नगरमध्ये दुबईहून आलेल्या चौघांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील एकाचा नमुना पॉझिटिव्ह आला तर उर्वरित तिघांचे नमुने निगेटिव्ह आलेत. काल शुक्रवारी या कोरोनाबाधित रुग्णांची माहिती प्रशासनानं जाहीर केली. त्यानंतर शनिवारी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय. दुबईहून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या थेट संपर्कात 4 जण तर दूरच्या संपर्कात 4 जण आले होते. याशिवाय इटलीहून आलेला 1 जण आणि त्याच्या संपर्कातील 3 आणि जिल्हा रुग्णालयात स्वतःहून तपासणीसाठी आलेले चौघे अशा एकूण 16 जणांचे नमुने पुण्याला NIV पाठवले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. अहमदनगर शहरामध्ये दुबईमधून प्रवास करून येणारा एक व्यक्ती कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्या व्यक्तीसाठी आम्ही एक विलगीकरण कक्ष तयार केला आहे आणि त्या विलगीकरण कक्षामध्ये आम्ही त्या व्यक्तीला जी आमची मेडिकल टीम आहे त्याचे ऑब्झर्वेशनमध्ये ठेवला आहे. त्याच्यानंतर जो पुढचा प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलप्रमाणे त्या व्यक्तीचे क्लोज कॉन्टॅक्टमध्ये येणारे जे व्यक्ती आहे असे 4 लोकांना आम्ही आयडेंटिफाय केलं आहे. या 4 लोकांचं जो स्वॅब सॅम्पल आहे ते स्वॅब सॅम्पल आम्ही कलेक्ट करून आम्ही NIV पुणेकडे जे पुढची टेस्टिंग आहे त्याच्यासाठी पाठवलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे लो रिस्क कॉन्टॅक्टचे व्यक्ती आहे असे 4 लोकांना आयडेंटिफाय करून त्यांचासुद्धा स्वॅब सॅम्पल आम्ही NIV पुणेकडे पाठवला आहे. याच्या व्यतिरिक्त आमच्या शहरामध्ये इटलीमधून प्रवास करणारे एक व्यक्ती होता. प्रिकॉशनरी मेजर म्हणून त्याचासुद्धा जो सॅम्पल आहे तो सॅम्पल आम्ही NIV पुणेकडे पाठवला आहे. आणि त्याचे कॉन्टॅक्टमध्ये जे 3 लोक होते असे 3 लोकांचं जो सॅम्पल आहे तो सॅम्पलसुद्धा आम्ही कलेक्ट करून NIV पुणेकडे पाठवला आहे. याच्या व्यतिरिक्त काही लोकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वतः कॉन्टॅक्ट केला, त्यांना काही सर्दी खोकला आणि तापचे त्रास आहे, तो असे लोकांचे सुद्धा आम्ही सॅम्पल जे आहे ते गोळा करून NIV पुणेकडे पाठवला आहे. तो असा एकूण 16 सॅम्पल जे आहे ते आम्ही NIV पुणेकडे पाठवला आहे, ज्याच्यामध्ये दुबईमधून जे प्रवास करून परत आले होते त्यांच्यासोबत 4 हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि 4 लो रिस्क कॉन्टॅक्ट 8, आणि त्याच्यानंतर जे इटलीमधून जे येणारे होते ते आणि त्यांच्यासोबत 3 असे 4, आणि बाकी जे आहे ज्या लोकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अप्रोच केला त्यांना काही सर्दी आणि खोकलाचे त्रास होता त्या, तर असे जे आहे एकूण 16 लोकांचे सॅम्पल जे आहे आम्ही NIV पुणेकडे पाठवले आहेत.